आपल्यासोबत आहे ज्योती गायकवाड, जे धारावी मतदारसंघातून येतो. धारावी मतदारसंघ हा पारंपरिक गायकवाड कुटुंबाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि त्याच मतदारसंघातून अनेक वर्षा गायकवाड ह्या प्रतिनिधित्व करत होत्या. मंत्री झाल्या, आता त्या लोकसभेमध्ये गेलेल्या आहेत. आता त्याच मतदारसंघातून ज्योती गायकवाड ह्या प्रतिनिधित्व करणार आहे. ताई, आज तुम्ही निवडणूक झाल्यानंतर आज तुम्ही शपथ घेणार आहात, बहिष्कार टाकलेला आहे मात्र तुम्ही आता आमदार झालेला आहे, काय पहिली पत्नी? नक्कीच आनंद आहे. धारावी परिवाराची मी खूप आभारी आहे, त्यांनी एवढं प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिले आणि त्याच्यामुळेच मी इथे इथपर्यंत येऊ शकलेली आहे. आणि वर्षाताईंनी आणि गायकवाड साहेबांनी इथे काम केलेलं आहे आणि त्याच कामाचा अनुभव घेऊन मीही पुढे इथे काम करण्याचा माझा विचार आहे. काय प्रमुख मुद्दे असणार आहात तुमचे निवडणुकी झाल्या आता विधानभवनामध्ये मांडण्यासाठी? धारावीच्या संदर्भात काय तुमचा एक प्लॅन असणार आहे? नाही, धारावी पुनर्विकासाचाच मुद्दा महत्त्वाचा असणार आहे, कारण आम्हाला एवढंच अपेक्षित आहे की आमच्या धारावी परिवारात धारावीतच घर मिळावं, त्यांचा पुनर्विकास तिकडेच व्हावा, ह्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील असू. एकंदरीत महिला जे योजना जी सुरू करण्यात लाडकी बहीण योजना, त्याचे नियम बदलण्यात येणार आहे, कठोर नियम आणखी लावण्यात येणार आहे असं खुद्द मुख्यमंत्री यांनीच एका वृत्तवाहिनीला दिल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया? मध्ये आपल्याला सगळ्यांनाच कळतंय की हे योजना कशाला आणल्या होत्या. जर नियम लावायचे होते ते आधीच लावायला पाहिजे होते, ते आता लावतात ह्याचा अर्थ समजतो सगळ्यांना, त्यामुळे मी साहेब बोलायची गरज नाही आहे. 2100 रुपये देणार होते, परंतु कुठेतरी आता योजनेमधील नियमच कडक करण्यात येणार. ते आधीच त्यांनी सांगायला पाहिजे ना, करायला पाहिजे. आधी त्यांनी काहीच नियम लावले नाही, ते फक्त इलेक्शन पुरता हा योजनेचा त्यांचा मेन उद्देश होता आणि तो त्यांचा आता सफल झालेला आहे. त्यांनी दुसरेही त्याचे हे ह्याच्यामुळे केलेलं सफल झालेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे, त्याचाच आम्ही आज निषेध केलेला आहे. पण ही योजना काही लोकांच्या फायद्यासाठी नव्हती, तर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी होती असं मला वाटतं. नाहीतर मग हे नियम आणि 2100 रुपये जे वाढवून होते ते त्यांनी केले करायला हवे होते बेसिकली, पण त्यांनी केलेले नाही, तर त्यांच्या स्वतःसाठी त्यांनी ही योजना आणली होती आणि तीच पुढे ते राबवणार आहेत. असं ईएम संदर्भात आता विरोधी पक्षनेत्याचे आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळेच कुठेतरी बहिष्कार टाकण्यात आलेला आहे, तर तुम्हाला काय वाटते ईएम आणि बॅलेट पेपर संदर्भात? नक्कीच बॅलेट पेपरवर जर तुम्हाला पारदर्शक पाहिजे असेल तर बॅलेट पेपरवर घ्या ना, तुम्ही का घेत नाही आहे? आणि जर तुम्ही रिझल्ट बघितला तर 5 वाजताची टक्केवारी वेगळी होती, 11 वाजताची टक्के रात्री 11 वाजताची टक्केवारी वेगळी आहे, दुसऱ्या दिवशीची टक्केवारी वेगळी आहे. एवढी जर 74 लाखाचा जर फरक पडत असेल मतदानामध्ये तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून आले तर तुम्ही, जर तुमचं काही नसेल, चोरी नसेल, तर तुम्ही करून द्यावं त्याची शहानिशा. जे मार्केटवाडीमध्ये शहानिशा करत होते तर ती का तुम्ही बंद पाडली? जर चोरी नसेल तर बंद पाडण्याची गरज नव्हती. एकंदरीत आता तुम्ही महिला म्हणून महिलांच्या संदर्भात विधानभवनामध्ये कोणते प्रश्न मांडणार आहे आणि कोणत्या प्रश्नाला प्राधान्य देणार आहे? पहिल्यांदा मी सांगितलं महिलांच्या प्रश्नाला पण प्राधान्य, सुरक्षेचा जो प्रश्न आपला जो आहे, सबलीकरणाचा प्रश्न, हे बरेच प्रश्न आहेत महिलांचे, ते प्रायोरिटीवर आहेत कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याच्यावर मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत तुम्ही पाठीमागून वर्षताईच्या मागून काम करत होते, आज प्रत्यक्षात तुम्ही समोर आलेले आहे, काय कसं तुम्हाला वाटतं? नाही, चांगलंच वाटतंय, कारण लोकांची कामं करण्याचा उद्देश हाच आमचा मेन आहे. सामाजिक कार्यामध्ये मी होती, लोकांचे काम करण्यासाठीच मी इथेही जे राजकारण झाले त्यासाठीच आलेली आणि ते काम करण्याला मला नक्कीच आनंद होईल. धारावी पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे हा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, अदानी ग्रुपला हा देण्यात आलेला होता, आता सर्व्हे सुरू झालेला आहे, आता पुढची लढाई तुमची काय? नक्कीच आम्हाला असंच आमचं म्हणणं आहे. आता कालच आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की धारावींचं धारावीमध्ये लोकांचं धारावीमध्येच हे पुनर्विकास करणार आहे, तर आम्हाला नक्कीच आवडेल. पण एवढं मात्र आम्हाला आहे की पात्र आणि अपात्रच्या ह्याच्यामध्ये न करता सगळ्यांना सरसकट धारावीमध्ये पुनर्विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे आणि त्याच मागणीसाठी आम्ही इथे आलेलो. धन्यवाद. एकंदरीत धारावी पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे हा प्रमुख्याने विधानभवनामध्ये मांडत आहे, धारावीवासियांना धारावीतच घरं देण्यात यावी अशी देखील मागणी गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह संतोष मोरे, न्यूज सिटी महाराष्ट्र, मुंबई.